मॅचला सुरुवात होत आहे. पाहूया गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज, स्ट्राइक आणि फलंदाज सुद्धा सज्ज. पहिला चेंडू आकाशालगत उडवलाय, पाहूया चेंडू कुठे लँड होणार. आणि चेंडूपर्यंत शतरक्षक पहा मित्रांनो, दूरवरचा अंतर कापून मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता. चेंडू मात्र हाताला ग्रस झाला आणि चेंडू मात्र नक्कीच मित्रांनो एफर्ट पाहायला गेलं तर लास्ट जवाब टाळ्या झाल्याच पाहिजेत या खेळाडूसाठी. लास्ट जवाब एफर्ट होतं आपल्या संघासाठी, धावा रोखण्याचं काम त्याने केलं, अप्रतिम एफर्ट. दोन धावा पाहायला गेला तर नक्कीच तीन धावा कंप्लीट केल्या. तीन धावाने मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड वर. तीन धावा पुढचा चेंडू पाहूया. विनय आणि भावेश ही जोडी आणि पुन्हा एकदा आता मात्र इथे पाहायला मिळेल. रनआउट साठी अपील केली जाते पण इथे डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव घोषित केली, नॉट आउट आहे खेळाडू. पुढचा चेंडू पाहूया, फुल टोल चेंडू, फुल टोल फटका सजवलाय. हा चेंडू फेकून दिलाय सहा धावांसाठी षटकार. नक्कीच भिवंडी विभागातील सर्वात यंग असणारे खेळाडूंची ही सर्वात फॉर्म मधली असलेली टीम पीसे संघ आपण पाहत आहोत आणि त्या संघातील ही रन मशीन आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी फलंदाजीसाठी नव्हता पण या मॅच मध्ये आग ओकणारी फलंदाजी करणार आणि ते मात्र दाखवून देतो. आणि शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांना कॉमेंटेटर आमचा प्रथम चव्हाण सरांच्या माध्यमातून शुभेच्छा. बॉल फेकायचं आणि स्पेशली जयेश साठी. खूपच सुरेख नक्कीच षटकार पाहायला मिळाला, खूपच सुरेख फटका. पुढचा चेंडू पाहूया, हा फटका सुद्धा सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लगेचा, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू अडवला गेला. बघता बघता पुन्हा एकदा एकच धाव, एका धावाने संघाची धावसंख्या डबल वन, 11 अंकेवर पोहोचला. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहूया हा चेंडू मात्र अफलातून चेंडू होता पण एक बाईकच्या स्वरूपात धाव कंप्लीट केली. पुढचा चेंडू कालवा टप्प्याचा चेंडू होता मात्र बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा ज्या मध्ये खेचल्या गेल्यात टीम पीसे संघाने. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतो आहे विवेक ओबी स्पोर्ट्स गोवे संघ आपण पाहत आहोत.
पुढचा चेंडू पाहूया. पहिला चेंडू नो चेंडू मात्र पंचाने रिलीज केला, पंचाने डसित केला हा चेंडू नो आहे. गोलंदाज स्टेप आउट झाला आणि पहिला चेंडू नो चेंडू पाहायला मिळाला. नो एकदा ऍड केली जाईल तो मात्र बीसी संघाच्या अकाउंट मध्ये आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे घर घर फिरते म्हणजे हा चेंडू फ्रीड असेल. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र पाहायला गेला तर खूपच सुरेख चेंडू फेकी होते पण इथे डायरेक्ट चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला तर धाव नाही आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. वाईट चेंडू पंचांनी घोषित केला आणि वाईट साठी रिव्ह्यू घेतला टीम ओवी गोवी संघाने. ओवी स्पोर्ट्स गोवी संघाने मात्र रिव्ह्यू घेतला वाईट साठी. वाईट चेंडू आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि फ्रीड मात्र कंटिन्यू राहणार. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा त्याच लेन मध्ये चेंडू टाकला होता, मात्र वाईट चेंडू पुन्हा एकदा घोषित केला आणि पंचांनी सुद्धा दंडित केला. वन बाउन्स आणि फ्रीड कंटिन्यू आहे. तीन षटकांची मॅच, यानंतर मॅच असेल बेस्ट ऑफ बोर्शिती विपक्ष कळंबे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच यायचंय. आणि हा चेंडू भोदव्या चेंडू फसवा चेंडू टाकला गेला पण इथे पाहायला भेटते काय पाहूया. विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि रनआउटच्या स्वरूपात कडी बाद होतो. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल साहिल. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच ऑफसाइड युआर्कर चेंडू पाहायला मिळाला, परफेक्ट युआर्कर, लाजवाब चेंडू आहे. या पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच दूरवर ठेवलेला चेंडू ऑफ स्टंपच्या दूरवर फलंदाजाच्या खूपच दूरवर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो, खूपच मागडा ठरला आहे गोलंदाज. आतापर्यंत पाहायला गेला तर एक नो तीन वाईट. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराने लगेच टॉस छोडवण्यासाठी यायचं. आता बोर्शिती संघाचा कर्णधार आलेला आहे कळंबे संघ. चला यायचे आणि नक्कीच होता, मात्र पुन्हा एकदा हा चेंडू व्हाईट पाहायला मिळतोय, खराब चेंडू. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र फटका सुरेख सजवलाय क्षेत्ररक्षक आहे.
चेंडू अडवला गेला पुन्हा एकदा, एकच धाव, एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या आता मात्र एकने वाढ, धावसंख्या 18 या अंकावर पोहोचल्या. तीन चेंडू टाकून झाले आतापर्यंत. प्रीतम जोशी सर यांना विनंती असेल पुढील मॅचचे नाणेफेकी करून घ्यायचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला गेला तर हा चेंडू भरकटलेला मारा, वाईट चेंडू, खूपच खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रीतम यापुढची मॅच नाणेफेकी करून घ्यायचं. कळंबे विपक्ष पुढील मॅच असेल 4 ओव्हरची. पाहूया पुढचा चेंडू साहिल साठी. नक्कीच खूपच सुरेख फटका सजवलाय. डान्सिंग ग्राउंड फटका जमिनीला गुदगुल्या करत ऑफसाईडच्या दिशेने दोन शतरक्षकाला चेंडू फेकी झाली, पण बघता बघता दोन धावा कम्प्लीट केल्या जातात. दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होते ती 21 धावा. कळंबे संघ डिसिजन सांगायचे. नाणेफेकीचा गोल जिंकल्यानंतर डिसिजन काय आहे, गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले तुम्ही, टीम बेस्ट ऑफ बोर्डची ती संघाला. नक्कीच दोन्ही संघ जवळचे संघ, पहिले कळंबा गाव लागतो त्यानंतर बोर्शी ती गाव लागतो. ओहो आता मात्र अप्रतिम चेंडू टप्पा पडला, चेंडूने वळण घेतला, चेंडू आतमध्ये आला आणि चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 21 धावांच्या मात्र प्रगती बतावं लागल्यात. पुढचा चेंडू उलट चेंडू आणि मात्र नक्कीच खराब चेंडू पाहायला भेटला आणि या चेंडूवर पंचाने लगेच आज समांतर केला. नो चेंडू आहे, नो प्लस या दोन, एकूण तीन धावा ऍड केल्या जातील. धावून दोन आणि एक नो ची धाव, एकूण तीन धावा ऍड केल्या जातील. आणि आता मात्र फ्रीड नक्कीच या षटकामध्ये गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर आतापर्यंत 2 नो 4 व्हाईट. खराब गोलंदाजी. शेवटचा चेंडू फुलीट चेंडू. बॅटीची कडे लागून मात्र रक्षकाकडे गेला होता, पण फ्रीट चेंडू आहे, फ्रीट आहे दादा, टॉट चेंडू. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं खूप लांबवरचं षटक कम्प्लीट झालं. 6 चेंडू टाकायचे असतात पण 13 चेंडू रिलीज केले या गोलंदाजाने. कुठेतरी थोडा थकवा जाणवत असेल. धावसंख्या पाहायला गेलं तर 24 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजासाठी कोण येतोय, ओबी 11 गोलंदाज पाहायला भेटतोय गोवे संघाचा अनुज. पाहूया शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुढचा चेंडू.
पहिला चेंडू मात्र अक्रॉस द लाईन फटका सुरेख आहे. मस्तक पे दस्तक मिले गरन चार तो बेडा होगा पार. ये लगा बाबा रामदेव पतंजलि चार चार चौकार. चौकार आणि धावसंख्या पोहोचली गेली 28 या अंकावर. षटक क्रमांक तिसरा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील चौकारासाठी हदला अनुजाचा. सलामीचा फलंदाज विनय. ओहो यारख्या चेंडू फंडाट वेगाने टाकला फलंदाजाला मात्र जणू काय पायाला बेड्या लावल्यात. असा चेंडू रिलीज केला की फलंदाजाने फक्त बॅट रिलीज केली पण बॅटिंगला चेंडू मात्र स्पर्श झाला नाही. पुढचा चेंडू पाहूया. ओहो पुन्हा एकदा फोदव्या चेंडू फसवा चेंडू काय गोलंदाजी करतो या गोलंदाजाला माहित आहे. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धाबा आल्यात या षटकामध्ये मात्र कमी धाबा द्यायचे आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा चेंडू मात्र आता मात्र उडवलाय चेंडू आणि चेंडू फेकून दिलाय खेळाडू कक्षाजवळ सहा धावांसाठी. चौतीस धावा पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा फुल टोल चेंडू फुल टोल फटका सजवलाय पुन्हा एकदा चेंडू फेकून देतोय सहा धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा परफेक्ट युआर चेंडू होता बॅटीचे काढायला लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि एका धावाने संघाची धावसंख्या 41-42 म्हणजे 42 धावांचं आव्हान ठेवलं जिंकण्यासाठी.
42 धावांचा वन पूर्ण पार पाडण्यासाठी आपण दोन फलंदाज पाहतोय. स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज नीरज आणि नॉन स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज देवेन. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज जय जयश. पहिला चेंडू पाहूया. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक धावतात पहिला चेंडू पर्यंत. चेंडू अडवला गेला. नक्कीच दोन धावा तर कंप्लीट केल्या आणि दोन धावाने मात्र संघाचं श्री गणेशाने स्वतःच अकाउंट ओपन करतोय. 42 धावा करायचे तीन षटकामध्ये. पुढचा चेंडू मात्र लोवर फुट चेंडूचा फटका सुरू. एक सजर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावतो बोलते पाहूया चेंडू बोलतो पोहोचेल की काय. आणि इथे लाजवाब एफर्ट पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. धावा रोखणं हे किती महत्वाचं हे मात्र पिसे संघाचे खेळाडू दाखवून देतात. रिवर्स अटेम्प्ट केला जातो पण अनसक्सेसफुल फटका पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जयशाची चांगला गोलंदाज व्हायला भेटतो. पाच चेंडू रिलीज केले फक्त आणि फक्त चारच धावा दिल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. मॅग्निफिशंट गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त चारच धावा दिल्या. चार चेंडू दाट केले. आता समीकरण राहिले उर्वरित चेंडू टाकायचे 12 आणि 12 मध्ये करायचे धावा 38 धावा. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच ऑफसाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच पंचांच्याकडे रिव्ह्यूची मागणी केली टीम गोवे संघाने. बॅटिंग साठी आहे मित्रा वेगवेगळा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक केला जातो इथे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. व्हाईट चेंडू आहे. हा सॉरी बॉल आहे. सॉरी अंपायर डिसिजन फायनल डिसिजन बॉल आहे. नॉट स्ट्राईक इनचा फलंदाज थोडासा मध्ये येत होता. पुढचा चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतो आहे आणि लाजवाब छेल मात्र तिथं टिपला जातोय. विकेटचा बदल पहिला गडी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. पहिला खेळाडू डगआउट मध्ये जातोय गोवे संघाचा.
खूपच फ्री गोलंदाजी मात्र पाहायला भेटे पीसी संघाच्या माध्यमातून. फलंदाजी सुद्धा अफलातून झाली होता. चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला संघ पाहतो. षटक क्रमांक दुसरा रिलीज करण्यासाठी आपण गोलंदाज पाहत आहोत पीसी संघाचा. पियुष चेंडू टाकून दिले होता परंतु दोन दोन मध्ये एक विकेट घेतली. आता 10 मध्ये करायचे दबा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मात्र उडवलाय. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे मात्र पुन्हा एकदा आल्या आल्या त्याचा सुद्धा छेल टिपला जातो आहे आणि लगेच विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद पाहूया पुढील फलंदाज. नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक घालून मैदानामध्ये अमोल. पुन्हा एकदा एक साईडचे दुसरे फटका सुट एक सजवला. क्षेत्ररक्षक धावतो पर्यंत चेंडू पर्यंत. चेंडू वाढवला गेला. चेंडू फेकी होईल. तत्पुरता घेतली गेली फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या होत्या ती लॉस ऑफ 2 विकेट. टीम गोवे टीम्स 5 रन्स. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हसलाय. कारगी धक्का बसलाय. विकेटचं बटन. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र इंसान महाराजच्या नादामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा इष्टावर निघून जातो आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाजवाब चेंडू फेकी. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कम्प्लीट होतं. दोन षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला तर फक्त आणि फक्त 5च धावा. तर आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे धावा. 36 धावा. 37 करायचे. 6 37. तिसरे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी सज्ज होतो आणि पहिला चेंडू उडवलाय मात्र एक साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक हो 100 कॅच. लाजवाब क्षेत्ररक्षक मात्र तिथे जय होता. लाजवाब झेल टिपला होता. एफर्ट बा मित्रांनो. अफलातून एफर्ट पाहायला मिळालं आणि 100 कॅच टिपल्यामध्ये सिंहाचा वाटा या खेळाडूचा राहिला.
पुढचा चेंडू डावकर आता फलंदाज खूपच सुरेख फटका सजवला क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवला गेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक धावून आणि एक बाईस एकूण दोन धावा ऍड केल्या जातील एक बाईस बाईस फक्त सॉरी ओव्हर थ्रोची धावा आहे एक डिक्लेअर झोन मध्ये एकूण दोन धावा ऍड केल्या आणि दोन धावाने संघाची धाव संख्या सात पाहूया पुढचा चेंडू भविष्याचा पुन्हा एकदा बॅटीचे काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी तीन चेंडू चौतीस धावांची गरज आहे आडू चेंडू द्यायचे पाहूया पुढचा चेंडू डावखाना फलंदाजासाठी आणि हा चेंडू मात्र वाईट चेंडू पंचांनी घोषित केला वाईट चेंडू आहे पुढचा चेंडू पाहूया आणि आता मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय झेल फलंदाज डावखाना मैदानाच्या आतमध्ये फेल विकेटचं बदन पुढचा चेंडू पाहूया नवीन बॅटर बॅटिंगची काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आरो चेंडू द्यायचा पुढचा चेंडू उडवलाय चेंडू मात्र हा चेंडू हुक केला एका धावेसाठी अशा प्रकारे ही मॅच जिंकली पीसे संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत हरलेल्या संघाचं कौतुक आणि नक्कीच हा मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल तो खेळाडू ठरतोय विनय ठरतोय मॅन ऑफ द मॅच तर विनय आपण यायचं हार्डलक गोवे संघ खूप चांगला खेळ तुमचा राहिला